शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेची ही बातमी आहे. सावंतवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली. जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ची ही भिंत होती. सुदैवाने शाळा बंद होती, त्यामुळे अनर्थ टळलाय. मात्र त्यानंतर भिंत कोसळलेल्या शाळेत वर्ग भरवण्यात आले, यामुळे पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होतीये, संताप व्यक्त केला जातोय. जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार, हा सवाल पालक विचारतात. शासनाचा शिक्षण विभाग नवीन पॉलिसी शिक्षणाची राबवत असताना दुसरीकडे मात्र शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेले आणि त्यांनी या शाळेमध्ये शिक्षण घेतल्याचं बोललं जात आहे, ती शाळा त्या शाळेमध्ये मी आता उभा आहे आणि या शाळेची आपण मी तुम्हाला दाखवतो. या शाळेची इमारत जी आहे ती धोकादायक परिस्थितीत आहे आणि ही इमारत कोसळलेली आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे शाळेला सुट्टी असताना ही इमारत इमारतीची भिंत कोसळल्यामुळे मुलं जी आहेत ती बचावलेली आहेत, नाहीतर मोठा अनर्थ इथे घडू शकला असता. दुसरीकडे आपल्याला पाहायला गेलं तर शिक्षण विभाग असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी मात्र पूर्ण दुर्लक्ष केलेलं इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण 2 दिवस झाले ही शाळेची इमारत कोसळली आहे, मात्र मुलांना जी आहे ती या धोकादायक इमारतीमध्ये शिक्षण देण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. त्यामुळे कुठेतरी शिक्षण विभाग असेल किंवा शिक्षणमंत्री दीपक केसरकर असतील हे गांभीर्याने या प्रश्नाकडे बघणार आहेत का, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. विनायक अंधारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग. तर या संदर्भात स्वतः शिक्षण मंत्री दीपक केसरकर नेमकं काय म्हणत आहे आपण तेही बघूया. या ज्या शाळेच्या बाजूला काही नारळाची झाडं असल्यामुळे त्यातले नारळ पडून त्याचा एक कोपऱ्यामधून लिकेज होत असतो, ते जर वेळच्या वेळी ते दोन्ही हे घातले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती. त्याच्यामुळे ज्या ज्या शाळा नादुरुस्त होत्या त्यांना मी स्वतःच्या खर्चाने अनेक ठिकाणी अशा तऱ्हेने कौलं वगैरे घालून दिलेली आहेत. ती शाळा निर्लेखित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांनी तिथं नवीन खोल्या मंजूर केल्या जातात.